नंदुरबार तालुक्यातील तळेवाडी शनिमांडळ गावात घराला आग लागून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. आज 3 वाजेच्या सुमारास तलवाडे गावातील गोसावी यांच्या घराला अचानक आग लागली. आगीने पाहता पाहता तीव्र रूप धारण केलं. संपूर्ण घरात आग पसरली. आगीची माहिती मिळाल्यानंतर गावातील तरुणांनी मिळेल त्या साधनानं आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर या आधी झालेल्या नुकसानीचा अंदाज आला असून घरातील संसार उपयोगी वस्तू आणि साहित्य, शेतमाल विकून आलेली 4 लाख रुपये रोकड आगीत जळून खाक झाली आहे. आगीचे कारण अजून समजले नसून तालुका पोलीस स्टेशनला अग्नी उपद्रव कायद्यानुसार तक्रार देण्यात आली असून आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी पीडित परिवाराच्या वतीनं केली जाते. डीएनए मराठीसाठी सलाउद्दीन लोहार, शहादा, नंदुरबार. 4 लाख रुपये होतात बडा पैसा शिरले सापडणार काय भांडा होतात बडा भांडा शिरजी यात. त्यानंतर गरमा सोनं होतं कळा होतात काही बटर पगैजा आणि काही सापडणनी सरपंचनी आणि कसे तहसीलदारनी सर्वांनी यावर पैसा सोड काहीतरी ध्यान द्या. गरीब माणसाला मदत करा. सर्व गाव मंडळी मंडळ बटाशी लक्ष राहू द्या. आता का बटा पैशाचं काम या दाखा बड्या 5-5 ना लोटा दादावर सरपंचले एकच विनंती सर वाचले आई काम तातोड जल्दी करा. गरीब माणूस हे या पैसा असले जल्दी न्याय करा. गरीब माणूस पण न्याय द्या सर वाचनी गावकरी मंडळच नाही. राम राम.